एकमेकांसाठी जे जे शक्य आहे ते आपण करू, या सोबत असताना आपण वाऱ्यावर सोडणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील अशी निसंदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी पंडित आणि हिंदूंचं टार्गेट किलिंग काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात तक काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत काश्मीरी पंडितांचं पलायन सुरू झालंय. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांचे अक्षरशः शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्न दाखवली गेली पण घरवापसी तर दूरच, उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारलं जात आहे. या भयानक परिस्थितीमध्ये पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालंय. ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की या कठीण काळात काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील. 1995 साली महाराष्ट्रात शिवशाहीचं सरकार अवतरलं होतं तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिलं होतं. शिवसेना प्रमुखांनी सातत्यानं काश्मीरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला. याचा उल्लेख करत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रानं काश्मीरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नातं जपलंय. हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनंच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचं बारीक लक्ष आहे. काश्मीरी पंडितांच्या नेत्यांशी देखील चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतोय, काश्मीरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि महाराष्ट्र त्यांच्या बाबतीत आपलं कर्तव्य नक्कीच बजावेल.